तर माजी मंत्री सुरेश धस यांनी दूध भेसळखोरांच्या विरोधामध्ये राज्य सरकारनं स्वतंत्र कायदा करून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केलेली. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये दूध भेसळीचं मोठं रॅकेट उघडकीस आल्यानंतर सुरेश धस यांनी ही मागणी केली. गुटखा माफिया याच्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत समावेश केला, तसा दूध माफिया दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हा निर्णय येणारी कॅबिनेट किंवा जास्तीत जास्त पुढची कॅबिनेट याच्यामध्येच घेण्यात यावा अशा प्रकारची आग्रही भूमिका मागणी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि दुग्ध विकास मंत्र्यांना मी करणार आहे.